आमचा मोठा प्रश्न ज्वलंत आहे, शेतकऱ्यावर काय अरिष्ट आहे आता माननीय भुजबळ साहेब, आपण त्याच्यापासून पुढे गेलो आहोत, आपल्याला आता वेगळं काय मांडायचं आहे का? आपण माननीय उपमुख्यमंत्री आपण पुढे गेलो। अध्यक्ष महोदय, एक गोष्ट स्पष्ट आहे, विरोधी पक्षाला शेतकऱ्यांवर केवळ राजकारण करायचंय हे मगरीचे अश्रू आहे। यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करायचंय, त्यांनाही माहिती आहे, त्यांच्या काळातले अनुदानाचे पैसे आम्ही दिले, यांनी नाही दिले। इतकं मोठं त्या ठिकाणी कोकणावर संकटाला पैसे नाही दिले, आम्ही पैसे दिले। 7000 कोटी रुपये आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यांना दिले आहेत। त्यांना कल्पना आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्याला आम्ही मदत करणार मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात जाहीर केलाय। काल या ठिकाणी अवकाळी झाली, आज आम्ही आदेश दिले लगेच पंचनामा करा म्हणून, तात्काळ आदेश दिले। त्यांना हे माहिती आहे की काल अवकाळी झाली तर आज पैसे देता येत नाही, त्याचे पंचनामे करावे लागतात, तात्काळ पंचनामे करून त्याही शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे। नाफेडची कांदा खरेदी सुरू आहे, त्यांना माहिती आहे, आकडे त्यांना दिले आहेत, पण केवळ या ठिकाणी अध्यक्ष महोदय राजकारण करण्याचं काम हे शेतकऱ्यांच्या बाजूने नाही आहेत। शेतकऱ्यांच्या बाजूने असते ना अध्यक्ष महोदय, तर मागच्या काळामध्ये मदत केली असती, मदत केली नाही यांनी शेतकऱ्यांना। त्यामुळे हे जे काही मगरीचे अश्रू या ठिकाणी रडणं चाललेलं आहे, मी त्यांना या ठिकाणी सांगतो, राज्याचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करेल, अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करेल, आणि शेतकऱ्याच्या पाठीशी ताकदीने आम्ही उभे राहू। यांनी कितीही राजकारण केलं तरी शेतकऱ्यांनाही माहिती आहे मागच्याही काळात त्यांच्या पाठीशी कोण उभं राहिलाय आणि आजही त्यांच्या पाठीशी कोण उभं राहिलाय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे यांनी जो सभात्याग केलाय हे निव्वळ राजकारण आहे।